मग भावनेपोटी किंवा सहानुभूतीची लाट म्हणून आपण बळी न पडता खऱ्या अर्थाने भावनेपेक्षा कर्तव्य हे अतिशय श्रेष्ठ आहे. आणि या ठिकाणी आलेले आजी माजी आमदार जे आहेत शरददादा सोनवणे किंवा अतुल शेठ आपल्या डोळ्यासमोर आहेत ज्यांनी तालुक्याचा कायापालट केला. शरददादाची 5 वर्षाची कारकीर्द आपण पाहिली. त्या कारकीर्दमध्ये शरददादांनी खूप कामं केली. अतुल शेट्टी सुद्धा तो वारसा आणि वडगावच्या दृष्टीने लाडके साहेब नक्कीच अतुल शेट्टी सुद्धा मागच्या 5 वर्षामध्ये या 5 वर्षामध्ये खूप कामं केलेली आहेत. शरददादाच्या बाबतीत बोलायला गेलं तर वन स्ट्रोक मध्ये अगदी शेवटच्या वर्षामध्ये शरददादाने मुख्यमंत्री सडक मध्ये 3 रस्ते एका वेळेस वडगावला दिले. 3 रस्ते शरददादाने एकाच वेळेस दिले. ग्राम सचिवालयाच्या इमारतीला आम्ही सुरुवात केली. पाया भरलेल्या शरददादाने त्या ठिकाणी 10 लाख रुपये निधी दिला. आज अतुल शेट्टी त्यांच्या काळामध्ये आपण पाहतोय की गेली 5 वर्ष कामाचा धडा काय लावलेला आहे. जवळ 3-4 कोटीची कामं छोटे मोठे रस्ते असतील किंवा इतर कामं असतील. आज या ठिकाणी अरुण भाऊ आम्ही आपण बसलो आहोत. या ठिकाणचे हे पेवर ब्लॉक असतील, हे कॉन्क्रिटीकरण असेल बाजूचं, किंवा आजही आचारसंहितेच्या आधी 8-15 दिवस आधी जी प्रमा निघली त्या प्रमामध्ये जवळजवळ 2 कोटीची कामं जी आहेत ती अतुल शेट्टी आपल्याला लाडगे साहेब मंजूर केलेली आहे. आणि हे सर्व कामाची माणसं जर आपल्याला सांगत असतील की आपल्याला या दिशेने गेलं पाहिजे तर खऱ्या अर्थाने तालुक्याचा विकास होईल, गावचा विकास होईल. आणि हे आपल्याला सुद्धा मान्य आहे की वरती जर केंद्रामध्ये जे सरकार असेल तोच खासदार असेल तर त्या ठिकाणी या वडगाव मधून पुणे नाशिक रेल्वे जी आहे ती धावणार आहे. हे गाव या गावातून रेल्वे जाते. जर सरकार ते असेल आणि प्रतिनिधी त्याच सरकारचा असेल तर या वडगाव मधून रेल्वे धावताना आपल्याला दिसेल. त्याचप्रमाणे जो इंडस्ट्रीजचा हायवे मार्ग होतोय राजुरी जाधववाडी पारगाव हा हायवे मार्ग जर करायचा असेल तर त्यासाठी सुद्धा खासदार जो आहे तो सरकारचा प्रतिनिधी त्या ठिकाणी पाहिजे. विरोधी खासदार निवडून पार्लमेंटमध्ये भाषण करील, प्रभावीपणे बोलेल, परंतु ती कामच अंमलात येतील असं नाही. परंतु आढळराव पाटलांची मुहूर्तमेढ आढळराव पाटलांनी रोवली ती पुणे नाशिक रेल्वेची. गेली 10-15 वर्ष पाठपुरा आढळराव पाटील करतायत पुणे नाशिक रेल्वेचा. आणि तो पुणे नाशिक रेल्वे मार्ग जर करायचा असेल तर खऱ्या अर्थाने सत्ताधारी खासदार जो आहे तो त्या ठिकाणी निवडून गेला तरच तो रेल्वे मार्ग होऊ शकतो. त्याचप्रमाणे समृद्धी महामार्ग जो इंडस्ट्रीज महामार्ग होतोय तो त्या ठिकाणी 10 लेनचा महामार्ग जवळजवळ हडपसर पर्यंत सिन्नर पासून निघणारा महामार्ग होतो. त्या ठिकाणी आपला खासदार जर त्या सत्तेचा असेल सत्ताधारी असेल तर ती कामं होणार आहेत. अशा प्रकारे विविध कामं गावामध्ये छोटे मोठे रस्ते जे आहेत पवार साहेबांचे पांडुरंग पवार साहेबांचं सुद्धा बारीक लक्ष वडगावमध्ये असतं.